इराणच्या करमनशाह प्रांताला भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय. या शक्तिशाली भूकंपामुळे आतापर्यंत 300 अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर सुमारे 4,000 नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. इराण इराक सीमेवर झालेल्या 7.3 रिश्टर स्केल भूकंपामुळे इराकच्या काही भागाला सुद्धा हादरा बसलाय. दोन्ही देशांमध्ये अनेक इमारतींची पडझड झाली आहे, तर इराकमध्येही 7 जणांचा मृत्यू झाला असून 550 नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. या भूकंपाचं केंद्र इराकच्या हलाबा शहरापासून 31 किलोमीटर अंतरावर जमिनीखाली 23.2 किलोमीटर खोलीवर असल्याचं अमेरिकन भूगर्भ परीक्षण संस्थेनं म्हटलं आहे.